संघर्ष सफाई आणि इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आशा वर्कर्स भगिनींची मीटिंग मिरजेतील पंचशील नगर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार इथं पार पडली. या मीटिंगमध्ये सर्व आशाताईंच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या आणि संघटनेच्या वतीनं लवकरच महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आमदार उद्धवजी ठाकरे साहेब आणि नगरविकास मंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन उल्हासनगर ठाणे मनपाच्या आशा वर्कर्सना जो प्रतिमहिना 10,000 रुपयांचं मानधन देत आहेत त्याच धर्तीवर सांगली महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील आशाताईंना प्रतिमहिना 10,000 मानधन देण्याचे आदेश तात्काळ जाहीर करावेत, नाहीतर या आशा वर्कर्सनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी यांना किमान समान वेतन कायदा लागू करून प्रत्येकी 16 ते 18,000 वेतन देण्याचा आदेश काढण्याचा निर्णय घेण्याविषयी मंत्री महोदय यांना निवेदन देण्याचं ठरलं आहे. या बैठकीप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शरदभाऊ सातपुते यांनी सर्व आशाताईंचं स्वागत केलं. यावेळी अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी 2 महिन्यात सर्व आशाताईंना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीत संघटनेच्या आशा वर्कर्स विभागाच्या प्रमुख सौ वैशालीताई कौलापूरकर आणि आशा वर्कर्स भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या बैठकीचं नियोजन संघटनेचे सचिव श्री राजेंद्र पाटील, दीपक बारिया, राजू धेंडे, अजर मुल्ला, राकेश सरवदे, मयूर कांबळे, विजय कातरळे, सागर कांबळे, सनी कांबळे यांनी केलं. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या आमच्या आशा वर्कर्स भगिनींनी या कोरोना काळामध्ये स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून जी सेवा बजावली, मात्र या सर्व आशाताईंना प्रशासनाकडून ज्या पद्धतीनं मोबदला मिळणं अपेक्षित होतं तो मिळाला नाही. गेली कित्येक वर्ष या सर्व आशाताईंची मागणी होती की यांना किमान समान वेतन कायद्याखाली वेतन लागू करा, पण यापूर्वी असा काही निर्णय झाला नाही. म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या आमच्या आशाताई आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला की येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये प्रशासनाला आपण जागृत करून प्रशासनाच्या दरबारी आपल्या भूमिका मांडून एकतरी ठाणे उल्हासनगर महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक आशाताईला तात्काळ महाराष्ट्र शासनानं 10,000 रुपये महिन्याला वेतन जाहीर करावं किंवा मानधन जाहीर करावं. जर ते करू शकत नसतील तर या महाराष्ट्र राज्यातील ज्या 77,000 आशा वर्कर्स आहेत त्यापैकी आमच्या सांगली महापालिकेमध्ये 205 ते 210 आशा वर्कर्स आहेत, या आशा वर्कर्स भगिनींना या महाराष्ट्र राज्य शासनानं तात्काळ किमान समान वेतन कायद्याखाली 16 ते 18,000 रुपये महिन्याला वेतन जाहीर करावं आणि यासाठी भविष्यामध्ये महाराष्ट्र शासन दरबारी आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्र दिशा ठरवणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सामाजिक न्यायमंत्री असतील किंवा नगरविकास मंत्री असतील या सर्वांना या आशा वर्कर्स भगिनींना किमान समान वेतन कायद्याखाली वेतन देण्यास भाग पाडू असा मी या शासनाला जाहीर इशारा देतो.